तुम्हाला मी काय सांगतो, जसं दोन तीन चार पाच गणाच्या पूर्णांक संख्या आहेत तशाच एक छेद दोन, दोन छेद तीन, चार छेद पाच ह्या देखील अपूर्णांक संख्या आहेत, हे आपण मागच्या वर्गात शिकलेलो आहोत. आता जसं आपण पूर्णांक संख्यांवरील बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ह्या ज्ञात होतो तसंच आपल्याला या अपूर्णांक संख्यांवरील बेरीज वजाबाकी या क्रिया करायच्या आहे. तर आपण आता औषधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांक रूपांतरण करणे याविषयी पाहणार आहोत. औषधिक अपूर्णांक म्हणजे काय, तर ज्या अपूर्णांकामध्ये अंश मोठा असतो चिन्हापेक्षा त्याला औषधिक अपूर्णांक असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ आपण या ठिकाणी घेतलेला आहे सात छेद दोन, यामध्ये अंश दोन आहे, सॉरी उदाहरणार्थ आपण सात छेद दोन मध्ये छेदस्थानी या ठिकाणी दोन आहे आणि अंशस्थानी सात आहे, म्हणजेच काय तर अंश हा छेदापेक्षा मोठा आहे म्हणून याला आपण औषधिक अपूर्णांक असे म्हणतो. मग औषधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये कशा प्रकारे रूपांतर करावे हे पाहत असताना आपल्याला ह्या साताला दोनाने भागावे लागेल. आपल्या नेहमीच्या पद्धतीने जर आपण भागा केला, साताला जर आपण दोनाने भागलं तर दोनाच्या पाळ्यामध्ये सात येत नाही, मग सातापेक्षा लहान संख्या कोणती, तर सहा आहे, ती सहा किती क्रमांकावर येते, तीन क्रमांकावर, म्हणजे तीनाचा पूर्ण भाग जातो बेतिक सहा, सातामधून सहा वजा केले बाकी या ठिकाणी एक उरली. आपण हे गणित पाहत असताना यामध्ये आपल्याला सात हा भाज्य दिलेला आहे, या ठिकाणी भागाकार आपल्याला मिळाला तीन आणि भाजक आहे दोन. अशा प्रकारे हे गणित करत असताना आपल्याला यातून पूर्णांकयुक्त अपूर्णांक मिळालेला आहे. तो कशा प्रकारे, ज्यावेळेस आपण कोणत्या संख्येने आपण पूर्ण भाग केला, तिनाने पूर्ण भाग केला, ती पूर्णांक संख्या झाली. आणि या ठिकाणी बाकी काय उरली, एक उरली ती अंशस्थानी घेतली आणि आपला छेद जो आहे दोन तो छेदस्थानी घेतला. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक मिळालेला आहे. आता हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक तुम्हाला मी सोप्या पद्धतीने सांगतो, या दोनाचा आणि तिनाचा गुणाकार केला तर बेतिक सहा आणि आलेल्या गुणाकारामध्ये जर आपण अंश मिळाला, अंश मिळवला तर आपल्याला या ठिकाणी सात उत्तर येतं, म्हणजेच सात छेद दोन हा आपल्याला अपूर्णांक मिळतो. अशा प्रकारे औषधिक अपूर्णांकाचा आपण या ठिकाणी पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर केलेलं आहे.